विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचा जो इंग्रजीचा पेपर आहे, या पेपरमध्ये प्रश्न पहिला बी हा जो असतो तो कशाचा असतो? नॉन टेक्स्चुअल ग्रामर। या ठिकाणी चार मार्कासाठी चार वाक्य दिली जातात, ज्याच्यामध्ये बी वन एक असतं 3 मार्काला आणि बी टू 1 मार्काला। बी वनमध्ये पहिलं वाक्य काय विचारतात, कसं विचारतात ते बघूया। गर्ल वॉज लुकिंग रूट्स अँड ट्री लिव्ज विदाऊट फायर। सूचना काय आहे? इन्सर्ट अँड ॲप्रोप्रिएट आर्टिकल। इन्सर्ट करा म्हणजे मध्ये लिहा, ॲप्रोप्रिएट आर्टिकल। आर्टिकल म्हणजे काय? उपपद। किती आहेत इंग्रजीमध्ये उपपद? 3। कोणती कोणती? ए, अँड आणि द, ही एकूण 3 उपपद इंग्रजीमध्ये आहेत। किती उपपद आहेत? 3। आता इथे जागा रिकामी सोडली नाही, ते आपल्याला ओळखायचं आहे की कोणत्या रिकाम्या जागेत कुठं अँड वापरायचं आहे, कुठं ए वापरायचं आहे आणि कुठं द वापरायचं आहे। तर इथं पहिल्या रिकाम्या जागेमध्ये द येईल, कारण मुलगी निश्चित आहे म्हणून इथं पहिल्या रिकाम्या जागेत द आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत फायर, अ फायर। बघा, आणि लिहिल्यानंतर तुम्हाला अधोरेखित करायचं आहे द आणि अ ला, बाकी सगळंच असेल तसं। दुसरं वाक्य आहे, आय हॅव टेकन पुअर मॅन्स वे आउट, आय स्विम डॅश डॅश देम, आय ऑलवेज हॅव बीन फॅसिनेटेड डॅश डॅश द इंडियन ओसेन। सूचना आहे, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रीपोजिशन। इथं काय विचारलेलं आहे? प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय इथं वापरायचं आहे। पहिल्या रिकाम्या जागेतील अक्रॉस, ए सी आर ओ डबल एस, ए सी आर ओ डबल एस, अक्रॉस। आणि दुसऱ्या रिकाम्या जागेत येईल बाय, फॅसिनेटेड बाय द इंडियन ओशन। प्रीपोजिशन लिहिल्यावर जो नवीन भाग लिहिलेला आहे त्याला अधोरेखित करायला विसरू नका। तिसरं वाक्य आहे, द किंग आस्क्ड देम व्हॉट डू यू कॉल दॅट गेम। आणि सूचना आहे, रिराईट इट इन टू इनडायरेक्ट स्पीच। बघा, तुम्हाला इथं हा एक बदल करावा लागेल, हा हा आणि हा, काय होईल उत्तर? चला उत्तर सांगतोय मी। द किंग आस्क्ड देम, कंजक्शन काय घेतलं? व्हॉट, डब्ल्यू शब्द। त्याच्यानंतर यूचा बदल ऐकणारानुसार देम, यूचा बदल दे, भूतकाळ कॉल्ड दॅट गेम, आणि शेवटी फुल स्टॉप। तसंच बी टू स्पॉट द एरर अँड रिराईट द सेंटेन्स, सी व्ही रमन्स नॉलेजेस ऑफ ऑल ब्रँचेस ऑफ फिजिक्स आर अबनॉर्मल। आता इथं चूक आहे बघा, नॉलेज भाववाचक नामाचं अनेकवचन होत नसतं, नॉलेजेस लिहिलंय इथं नॉलेज करायचं आणि वाक्य जशा तसं लिहायचं। आलं लक्षामध्ये? काही कमेंट असतील तर कमेंट करा। धन्यवाद।